नमस्कार, स्वागत आहे बेस्ट टीव्हीच्या बेस्ट वार्तापत्रामध्ये। सुरुवातीला वळूयात हेडलाईन्सकडे। रत्नागिरीच्या विकास कामावरून राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम झाले आक्रमक। जिल्ह्यातील शेततळ्याचं उद्दिष्ट कागदावरच, केवळ 112 प्रस्ताव। भाटे नारळ संशोधन केंद्राने तयारी केली नारळ लागवडीची। कोकणातील गड किल्ल्यांचे होणार गॅझेटियर, राज्य सरकारच्या दर्शनिका विभागाचा उपक्रम ग्रंथ मराठीतून। आणि रिफायनरी प्रकल्पाची वाढली दुकानदारी। तर आता थेट वळूया सविस्तर बातम्यांकडे। रत्नागिरीच्या विकास कामावरून राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम झाले आक्रमक। रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामाला मिळणारा अपुरा निधी, जनतेच्या असणाऱ्या अनेक समस्या आणि मच्छीमारांचे उपस्थित झालेले अनेक प्रश्न, या सर्वांचा खरपूस समाचार घेत राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनी जिल्हा परिषदेमध्ये पत्रकार परिषद घेतली। रत्नागिरी जिल्ह्यात विविध विकास कामे राज्य आणि केंद्राच्या माध्यमातून केली जात आहेत, मात्र ग्रामपंचायतींपासून केंद्र शासनापर्यंत शिवसेनेची सत्ता असल्याने अनेक विकास कामांना खो घातला जात आहे। त्यासाठी जनतेच्या मागणीनुसार निधी मिळावा म्हणून राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांनी एक दिवसाचा झंझावाती दौरा केला। यामध्ये छोटे पर्ससीन मच्छीमार आणि मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली। त्यानंतर जिल्हा रुग्णालयाला आमदार संजय कदम यांनी भेट दिली आणि तेथील परिस्थितीचा आढावा घेतला। त्याच दरम्यान सायंकाळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बामणे यांच्याशी चर्चा करत विकास कामांना राज्य शासनाचा निधी तालुक्यांना समान उपलब्ध करून द्या अशी मागणी केली। त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार संजय कदम यांनी परखड प्रतिक्रिया दिल्या। मंत्री सांगायला लागलेत की आम्ही एक वर्षापेक्षा जास्त काळ टिकू शकणार नाही आणि ते ऐनवडीचे रस्ते 10 वर्षासाठी ते पैसे द्यायचे। 10 वर्षांचे सरकारचे पैसे देणार असताना सरकारमध्ये मंत्र्यांना स्वतःची खात्री नसेल की आम्ही एक वर्ष सुद्धा आमचं सरकार राहील का नाही। आणि म्हणून या ठिकाणी जसं झुणका भाकर केंद्राचं झालं आणि नंतर झुणका भाकर केंद्र सगळे बंद पडले, यांनी सुरुवातीला आल्यानंतर सत्य सांगितलं की आम्ही सगळेच जकात नाके त्या ठिकाणी टोल नाके बंद करणार। आता मात्र होणाऱ्या हायवेला सुद्धा आम्ही टोल नाके बसवणार आहोत। पहिले बसायचे बंद करायचे राहिलेत, अजूनही राज्यामध्ये कित्येक टोल नाक्यावरती टोल जमा केला जातो। आणि म्हणून या ठिकाणी सरकार काय बोलत आहे, त्याच्याविषयी सरकार काय करत आहे, इथं लोकांचं लक्ष दुर्लक्ष व्हायला पाहिजे म्हणून वेगळ्या योजना आणायच्या। आता शिक्षणाची वाढ, शाळेत शिक्षक मिळत नाही, शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन ते शाळेमध्ये त्याच्यामध्ये ज्या सुविधा पाहिजे ते मिळत नाहीत। एसटीची प्रचंड 25-30% भाडेवाढ केली। आज एसटीच्या बाबत या ठिकाणी जिल्ह्याला दर महिन्याला 2.5 लाख रुपये एसटीची साफसफाई आणि स्वच्छतेसाठी, गाड्या धुण्यासाठी 2.5 लाख रुपये लागले। 2.5 लाख रुपयाची यांनी प्रत्येक डेपोकडून 3 लाख रुपये जमा करायचे आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये 27 लाख रुपये अतिरिक्त निधी त्या ठिकाणी वसूल लोकांकडनं करण्याचा, त्या रेपोचा वसूल करण्याचा निर्णय घेतला। ते जवळजवळ राज्याचं 450 कोटीचं जम्बो टेंडर गाड्या धुण्याचं काढलं, ते टेंडर पण घेणारे हीच लोक आहेत। आणि म्हणून तो भार सगळा या ठिकाणी एसटीचा वाढलेला, अधिक ते तिकिटाचा भार हा सर्वसामान्य नागरिकाला भरावा लागतो। शासन विकास कामांसाठी कोट्यवधी रुपये जिल्ह्याला देत असताना सत्ताधारी शिवसेना पक्ष मात्र निधी येत नसल्याची बतावणी करत असल्याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे। तर जिल्ह्यातील शेततळ्याचं उद्दिष्ट कागदावरच, केवळ 112 प्रस्ताव सादर। रत्नागिरी जिल्ह्यात पाणीटंचाई संपुष्टात यावी आणि सिंचन क्षमता वाढावी यासाठी मागेल त्याला शेततळ याप्रमाणे शासनाने आदेश काढून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले, मात्र असं असतानाही जिल्ह्यात केवळ 112 प्रस्तावच सादर करण्यात आले आहेत। कृषी विभागाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या अनेक योजना कागदावरच राहत असल्याचं पुढे आलं असून मागेल त्याला शेततळ देण्याचे आदेश शासनाने दिले होते। त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात 400 शेततळ्यांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं, मात्र कृषी विभागाकडून शेतकऱ्यांपर्यंत कोणतीच माहिती पोहोचत नसल्याने केवळ 112 शेततळ्यांचे प्रस्ताव कृषी अधीक्षकांकडे सादर झाले आहेत। रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात शेतीला वाव असून मागेल त्याला शेततळ देण्यासाठी 400 शेततळ्याचं उद्दिष्ट जिल्ह्यासाठी ठेवण्यात आलं, मात्र ही योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास कृषी विभागाला अपयश आलं असून सिंचन क्षमता वाढावी यासाठी कृषी विभागाने कोणतेच प्रयत्न केलेले नाहीत। रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात 44 पैकी 33 प्रस्ताव प्राप्त झाले, तर खेडमध्ये 45 पैकी 34, दापोलीमध्ये 45 पैकी 27 प्रस्ताव प्राप्त झालेत, तर गुहागरमध्ये 44 प्रस्तावांपैकी फक्त 6 प्रस्ताव कृषी विभागाला मिळालेत।
संगमेश्वरमध्ये 44 प्रस्तावांपैकी फक्त 27 प्रस्ताव तर चिपळूणमध्ये 44 पैकी 10 प्रस्तावच कृषी विभागाला तयार करता आले. राजापूरमध्ये 44 पैकी 5 प्रस्ताव आणि लांजामध्ये 45 प्रस्तावांपैकी 8 प्रस्ताव आणि रत्नागिरी तालुक्यात 44 पैकी 7 प्रस्तावच कृषी विभागाने तयार केले. हे सर्व प्रस्ताव शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे दिले असून रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड पाऊस पडत असूनही मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण होते. शेततळ्यात पाणी साठवलं तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, मात्र पाणी साठवण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये प्लास्टिकचा कागद वापरणे गरजेचं आहे. हा खर्च शेतकऱ्यांवर पडणार असल्यामुळे या शेततळ्याचा उपयोग काय असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. शेततळ्यासाठी सरकारकडून अनुदान मिळणार असलं तरी प्रत्यक्षात शेतकरी शेततळ्यांसाठी फारसे अनुकूल दिसत नाहीत. पावसाचं पाणी साठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात शेततळी उभारणे गरजेचं असून शासनाने त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणे गरजेचं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 400 शेततळ्याचं उद्दिष्ट असताना 112 प्रस्तावांचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलंय, तर प्रत्यक्षात 20 ते 25 शेततळी यातून होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेततळ्यांचं उद्दिष्ट शासनाने ठेवलं असलं तरी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यातील 20% देखील उद्दिष्ट पूर्ण केलेलं नाही, त्यामुळे अशा कामचुकार कृषी अधिकाऱ्यांवर शासन कारवाई का करत नाही अशी चर्चा आता जनतेत सुरू झाली आहे. वळूया पुढच्या बातमीकडे. भाटे नारळ संशोधन केंद्राने तयार केली नारळ लागवडीची. रत्नागिरी जिल्ह्यातील भाटे नारळ संशोधन केंद्र नेहमीच फळ लागवडीसाठी चर्चेत राहिलं आहे. मात्र नारळ संशोधन केंद्रात पावसाळ्यामध्ये केल्या जाणाऱ्या नारळ लागवडीकरता माड रोपांची निर्मिती केली असून जनतेने त्याचा लाभ घेत नारळाची लागवड करावी असे आवाहन येथील अधिकाऱ्यांनी केलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नारळ बागायतदारांना तारणारा कल्पवृक्ष म्हणजे नारळ असल्याने या नारळाची लागवड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी यासाठी भाटे नारळ संशोधन केंद्र अग्रेसर राहिलं आहे. अशा या नारळ लागवडीसाठी शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावं आणि आपल्या परसबागेत एकतरी नारळाचं झाड लावावं यासाठी भाटे नारळ संशोधन केंद्रात 39,000 माड वृक्ष उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या बागेमध्ये त्याची लागवड करण्यासाठी कृषी विद्यापीठ तसेच प्रत्यक्ष भाटे नारळ संशोधन केंद्र येथे मागणी नोंदवा. नारळ लागवडीचे पूर्वनियोजन असेल तर पुढे फारशा अडचणी येत नाहीत यासाठी बाणावली प्रताप आणि संकरित टीडी या जातीची निवड करताना नारळाची पूर्ण माहिती घेणे गरजेचं आहे. भाटिया येथील नारळ बागेतून प्रथमच राजभवनात नारळाची लागवड केली जाणार असून रत्नागिरीतील जनतेनेही आपल्या परसबागेत येथील नारळ झाडांची लागवड करावी आणि एक झाड एक कुटुंब असं समीकरण अंमलात आणावं असं आवाहन करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांनी नारळ लागवडीची शास्त्रोक्त माहिती घेऊन त्याची लागवड केल्यास एक कल्पवृक्ष म्हणजे एक नारळाचं झाड एका कुटुंबाची गरज पूर्ण करू शकतं. मात्र त्यासाठी प्रत्येकाने त्याची योग्य जोपासनाही करणे तितकंच महत्त्वाचं आहे. या नारळ संशोधन केंद्रात अनेक उपक्रम देखील राबवले जातात, मात्र योग्यरित्या शासनाच्या चाकोरीत राहून काम करत असताना नारळ फळ लिलाव विक्री देखील पारदर्शकपणे व्हावी यासाठी वरिष्ठांनी याकडे बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचं आहे, जेणेकरून सामान्य कुटुंबाला बाजारभावापेक्षा कमी दराने हे मिळतील अशी विनंती वजा सुचोवाद करत आपण येथे घेणार आहोत छोटासा ब्रेक. ब्रेकच्या पलीकडे आपण पाहणार आहोत आणखी काय महत्त्वाच्या घडामोडी. तुम्ही पाहत राहा बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. ताज्या घडामोडींचा अचूक वेद, एक नजर सत्यावर.
नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर कोकणातील गड किल्ल्यांचे होणार गॅझेटियर, राज्य सरकारच्या दर्शनिका विभागाचा उपक्रम ग्रंथ मराठीतून. महाराष्ट्रातील गड किल्ले हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे राज्य सरकारच्या दर्शनिका विभागाने या गड किल्ल्यांवर गॅझेटियर बनवण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये सर्वप्रथम कोकण प्रांतातील गड किल्ल्यांवर गॅझेटियर तयार केलं जाईल. यामध्ये विभागवार आणि जिल्हावार माहिती संकलित करून छायाचित्रांसह नकाशे अंतर्भूत असलेला ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांवर गॅझेटियर करण्याबाबत मागील वर्षी पुणे येथे बैठक घेतली होती, त्यामध्ये या विषयाच्या तज्ज्ञांशी चर्चा करून या ग्रंथाचा आकृतिबंध ठरवला गेला. बैठकीला ग्रंथाचे सहयोगकर्ते लेखक म्हणून पांडुरंग बलकवडे, प्र के घाणेकर, डॉक्टर सचिन जोशी, चंद्रशेखर शेळके, मिलिंद पराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ग्रंथासाठी अपेक्षित माहिती, इतिहास, गडप्रेमी त्याचप्रमाणे गिरीप्रेमी, गिर्यारोहक आणि अभ्यासक यांच्याकडून एक विशिष्ट पद्धतीने माहिती संकलनाचं काम सुरू करण्यात येत आहे. यासाठी प्रश्नावली तयार केली असून त्याद्वारे माहिती संकलित करण्यात येईल. भावी पिढीला गडकिल्ल्यांची माहिती व्हावी यासाठी या महत्वाकांक्षी संदर्भ ग्रंथाचं काम हाती घेण्यात आलं असून तो मराठीमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे. सध्या कोकणातील गडकिल्ल्यांच्या माहितीच्या संकलनाचे काम सुरू आहे. कोकणातील ग्रंथ प्रकाशित झाल्यावर अन्य विभागावर गड किल्ले गॅझेटियर काढण्यात येतील अशी माहिती डॉक्टर दिलीप बलसेकर यांनी दिली आहे. कोकणातील गड किल्ल्यांची माहिती सर्व पर्यटकांना तसेच गडप्रेमींना व्हावी यासाठी राज्य सरकारच्या दर्शनिका विभागाने हाती घेतलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचं गडप्रेमींकडून बोललं जात आहे. तर नाणार रिफायनरी प्रकल्पाची वाढली दुकानदारी. राज्यात सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातील नाणार दशकृषीत साकारला जाणार असून या परिसरातील नागरिकांना वेठीस धरत अनेकांनी या रिफायनरी प्रकल्पाची दुकानदारी सुरू केली आहे. याची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे. स्थानिक जनतेच्या भावना लक्षात न घेता राजापूर तालुक्यातील नाणार दशकृषीत रिफायनरी प्रकल्प साकारण्याचा घाट भाजप आणि शिवसेनेने घातला असून शिवसेनेचे काही नेते त्यावर विरोध करत असून त्या प्रकल्पाच्या बाजूने असणाऱ्यांना अनेक प्रलोभने दाखवली जात आहेत. तर दुसरीकडे एका गटाने या रिफायनरी परिसरातील जमिनी गवडीमोल भावाने खरेदी करण्याचा सपाटाच लावला आहे. या रिफायनरी प्रकल्पामुळे अनेकांची दुकानदारी तेजीत आली असून शिवसेनेच्या काही नेत्यांनी याला तीव्र विरोध केला असल्याचे पत्रकार परिषदा घ्यायला सुरुवात केली आहे. तर प्रकल्पाच्या विरोधात नव्याने स्थापन झालेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही पुढे सरसावला असून त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. दरम्यान रत्नागिरीत आलेले शिक्षण राज्यमंत्री विनोद तावडे यांनी या प्रकल्पावर आपलं मत प्रदर्शित केलंय. मला असं वाटतं की इथला तहसीलदार, इथला जमीनदार ते इथले खासदार, इथला तहसीलदार, इथला जिल्हाधिकारी ते इथले खासदार, त्यांनी कोणाचे सातबारे आहेत ते काढावेत, ते सातबारे माफिया काय ते दाखवावे. बिनबुडाचं बोलणं खासदाराला शोभत. रिफायनरी प्रकल्पाची दुकानदारी सध्या तेजीत चालू असून नेमका प्रकल्प कसा होणार, कुठे होणार, केव्हा होणार, त्यासाठी प्रकल्प अहवाल तयार झाला का, जनतेचे पुनर्वसन कुठे आणि केव्हा करणार, असे अनेक प्रश्न उभे राहत असतानाच अनेक धनदांडग्यांनी येथील जमिनी खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू केले आहेत. त्यामुळे या प्रकल्पाची एक प्रकारे दुकानदारी जोरात सुरू असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. रिफायनरी प्रकल्पाची दुकानदारी वाढल्यामुळे येथील जमिनीचे भावही गगनाला भिडले आहेत. होऊ घातलेल्या महामार्गाचे चौपदरीकरण, कोकण रेल्वेचं दुपदरीकरण यामुळे या परिसरातील जमिनीला सोन्याचा भाव निश्चित झाला आहे. मात्र हे सगळं चित्र पाहता गरोदर राहण्यापूर्वीच लागलेले डोहाळे म्हटलं तर वावगं ठरू नये. तर या होत्याच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरीच्या विकास कामावरून राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम झाले आक्रमक. जिल्ह्यातील शेततळ्याचं उद्दिष्ट कागदावरच केवळ 112 प्रस्ताव. भाटे नारळ संशोधन केंद्राने तयारी केली नारळ लागवडीची. कोकणातील गड किल्ल्यांचे होणार गॅझेटियर, राज्य सरकारच्या दर्शनिका विभागाचा उपक्रम ग्रंथ मराठीतून. आणि रिफायनरी प्रकल्पाची वाढली दुकानदारी. या बातमीपत्रात इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. नमस्कार.